मित्रांनो, साईराम, आजचा प्रवास इथून कसाराटू गोटीगाव, कसाराटू गोटीगाव आपला प्रवास आहे. जैन मंदिर दिवस पाचवा, पाच दिवस झाले, दोन दिवस बाकी आहेत. दोन दिवस साईराम आता आमचं मास्टर झालं काय अजून मेनूमध्ये पाऊस असल्याने वडे आणि चटणी, खोबऱ्याची चटणी. इकडचा फिक्स डिश आहे आमच्या इकडची, कसाऱ्यावर जाताना खायचं. फक्त पमे गागा पाहिजे होते ना. हा, वडे वडे पमे गागा वडे 50 पाव, 40 वडे 50 पाव रेकॉर्ड. आम्हाला टी शर्ट वाटप झाला आहे आमचा, मान दिलं सगळ्यांना टी शर्टचा. तर आज कसारा घाट चढायचा होता तर सगळ्यांना बोलले टी शर्ट घाला. मंगळातल्या परत गेले टी शर्ट घालून मस्त एकच कलरमध्ये सगळे दिसणार. आणि कसारा घाटावरती भजन घेता घेता जाणार असेल. आणि हा काल जास्त व्हिडिओ काढायला नाही भेटला, कारण सगळी गडबड होती, पावती पुस्तक बंद वगैरे असं काय होती कामं. त्याशिवाय वडापाव खातं, वडा तो वडा पाव नंतरची गोष्ट, पहिला वडा. आता संदीप दादा पालखी निघाली नाश्ता करून. थोड्या वेळात तुम्हाला घाट दिसत असेल तिकडे, पुढे घाट चढू आम्ही थोड्या वेळाने. मस्त गार आहे, पाऊस पण जास्त आहे, एवढा नाही आहे पण जास्त गारगार वातावरण. मस्त चालायला पण मजा येणार आहे. आता घाटात भजन असणार आहे, चालता चालता गाणी वाजणार आहे बाबांची. एकदम मस्त आनंद घेऊन जाणार. वाजले 11. आता आम्ही थोडी थोड्याने कसारा घाट. आणि आमचा हा पहिल्याचा हॉल्ट आहे. मी पहिला एका पेट्रोलमला थांबायचो, हा वर्षी तिकडं पाठी जमलं नाश्त्याला हॉल्टला. थोड्याने घाट चढायच्या अगोदर तिथं मानपान देणार, त्याच्यानंतर आम्ही पुढे डायरेक्ट घाटनदेवीला भेट. अंकुश मामा, कसं वाटतं दोन वर्षांचं आपण पालखीने घाटा पालखी आहे बघा. ओम साईराम. काय तो वारा, काय तो पाऊस, काय ती थंडी, काय ती वाट, काय ते पालखी. सगळं एकदम ओके मध्ये बोला. ओम साईराम. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आई घाटन देवी महाराज की जय.
रुपयेच्या अति जात असते. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणपति बाप्पा जय. गणपति बाप्पा जय. ये कोड है कोड जय मल्ला. ये तो टिकट है बड़े कुंडा ये आवाज आ रहा है. आता आम्ही घाटामध्ये जरा थांबलो आहे. जरा पाय एक तासाचा थांबणार आहे जरा. तर नाच वरती जाताना जी मजा असते आमची घाट चढताना बघून या एकदा. मित्रांनो, हे आता दाखवणार आहे गाणं सूरज शिकवण, जो आमच्याबरोबर वाजवायचा, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये असायचा वाजवायला विजवायला. आपला एक आर्टिस्ट होता तो आपल्यातून निघून गेलाय, त्याचंच गाणं आपण ऐकूया. सूरज भावा तुझ्यासाठी तुझ्यासाठी लावल्या गाणं भावा. घाट थोडाफार संपायला झाला आहे. पाणी पिऊन घेतात सगळे. पालखी पाठीच आहे. पालखी पाठीच आहे. येते आहे द्या ना साहेब. घाटनदेवीमधला प्रवास आता जवळ आला आहे. घाटनदेवीमध्ये मंदिर थोडा वेळ पोचतो आम्ही. एकदम दुःख दुःख झाले इथे. मस्त वातावरण असतं. पाऊस आहे. दाखव तुम्हाला दुःख कसं गा साईराम. दुःख बघा दुःख. घाटनदेवीच्या इथं पोचतो आता आम्ही मंदिरात. दुःख बघा पुढे निशाणं पण दिसत नाही. निशाण तशी जवळच आहेत पण दिसणार नाही. पाऊस पण आहे दुःख पण आहे. ओम साईराम ओम साईराम. आंधी और तुफानों से डरकर नैया पार नहीं होती. आंधी और तूफानों से डरकर नैया पार नहीं होती. कहीं भी जाओ कभी भी जाओ सच्चे साई भक्तों की हार नहीं होती. हार नहीं होती. हेलो साईराम साईराम. आम्ही आता पोचलो आहे घाटनदेवी मंदिर. तू दिसतोय. बघा तू आईचं मंदिर बघा. एक नंबर. पुन्हा धुका धुका. हे तर कमी आहे ना. त्याच्यापेक्षा जास्त असतं धुका. बघा पूर्ण धुका धुका. तुमच्या घरी येते तुम्हाला कसं वाटतं? एकदम छान वाटलं. एकदम मस्त. कित्येक वर्ष येते? सात आठ वर्ष. म्हणजे आम्ही प्रत्येक टायमाला इकडे येतो पालखीच्या बरोबर. आमची अख्खी फॅमिली आहे सगळ्या. 3-4 गाड्या. हे आपले कानिंद्राचा स्पॉट होता. आम्ही यांच्या घरी थांबतो. ते स्वतः आवर्जून येतात आपल्या पालखीला. पालखीपर्यंत आपण येतो. येतात. Yeah.
कैसा था थंडी चील? ये आपलं घाटनदेवी मंदिर आपलं घाटनदेवी मंदिर अभी जरूरत है इनकी डायरेक्टर ठंडी तो एवढी वाजते आता आम्ही पोहोचलोय देवी मंदिराच्या पुढे पत्रासाठी शेड चांगलं हॉल आहे मस्त आहे एकदम तुमच्या आरती होणार आरतीनंतर मग जेवणाची सुरुवात होणार नंतर इथून संध्याकाळचं दुसरं हॉलला लवकरच आता आरती चालू होईल नंतरला भेट पाऊस पण आहे चालतोच आहे अजून बाकी आवडला घाटनदेवीला एक नंबर पाऊस आणि आता एवढी थंडी आहे ना पूर्ण दुखत होती पाठचं दिसत काय दिसत नाही ना पुढचं काय दिसत खूप बेकार थंडी होती गाड्यातलं दिसत बघा ना पाठच्या लायटी पण घ्या गाड्यातलं दिसत बघा ना पाठच्या लायटी पण पुढे तर एकदमच अंधार आहे क्लिअर होईल क्लिअर आहे आता आम्ही आलो गोटी गावाच्या इथे पोचतो आम्ही पाच दिवस कसे आणि कधी गेले कळलं नाही एक वेगळाच आनंद एक वेगळा उत्साह असा आम्ही हा प्रवास आमचा जबरदस्त